नमस्कार, किरण किचन मराठी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण पाहतोय रक्षाबंधन स्पेशल मध्ये ना मैदा ना मिल्क पावडर आणि कुठलाही इंस्टंट मिक्स न वापरता गुलाबजाम कसे बनवायचे। चला तर मग पाहूयात कृती। तर मी इथे सर्वप्रथम कढई मध्ये एक वाटी साखर घेतली आहे। एक वाटी साखरेमध्ये साधारण आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचे। अगोदर हे मिश्रण बनवून घ्यायचं आणि मगच गॅस पेटवायचा। आता आपण गॅस चालू केलाय आणि हे साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान साखर विरघळेपर्यंत मंद आचेवर आपण हा पाक करण्यासाठी ठेवूयात। तर इथे मी दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये साधारण अर्धी वाटी दूध गरम करून घेतलं। दुधामध्ये साधारण 2 चमचे साखर घालायची, त्याचबरोबर 1 मोठा चमचा तूप घालायचं। आता आपण हे तूप विरघळून घेऊयात आणि दुधाला छान आपल्याला बारीकशी उकळी काढायची आहे। अगदीच खूप उकळून नाही घ्यायचंय दूध। इथे पाहताय तूपही विरघळलंय आणि दुधालाही बारीक उकळी आली आहे। आता मी इथे साधारण 1 वाटी बारीक रवा घेतलाय। यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आणि अगदी थोडा थोडा करत रवा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं। म्हणजे दुधामध्ये रवा अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि छान घट्टसरही व्हायला लागतो। आता इथे 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी दूध हे प्रमाण अगदी योग्य आहे, कारण रवा शक्यतोवर दूध शोषून घेतो। अगदी 1 वाटी दूध आणि 1 वाटी रवा घेतला तर आपलं रव्याचं मिश्रण खूप कोरडं होतं, त्यासाठी साधारण 1.5 वाटी दूध घ्यावं। आता इथे आपण हे दूध आणि रव्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहताय व्यवस्थित गोळा तयार झालाय। आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि 3 ते 4 मिनिटे छान वाफ काढून घ्यायची। म्हणजे रवा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतो किंवा भिजला जातो आणि छान त्याचं एक जीवसा असा उंडा तयार होतो। तर इथे पाहताय आपण साधारण 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घेतली आहे। चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता हे मिश्रण आपल्याला ताटात काढायचं। तर ताटात सुरुवातीला तूप घ्यायचं, तूप व्यवस्थित पसरवून घेऊयात आणि मगच यावर आपलं दूध आणि रव्याचं मिश्रण ओतायचं। आता हे मिश्रण आपल्याला जोवर गरम आहे तोवरच आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचंय। तर आता आपण हाताला थोडस तूप लावायचं आणि व्यवस्थित मळत राहायचं। सुरुवातीला मिश्रण खूप गरम असतं, त्यामुळे मिक्स करण्यासाठी किंवा मळण्यासाठी थोडासा त्रास होऊ शकतो, पण हळूहळू तुपाचा हात लावून हे मिश्रण छान आपल्याला मळून घ्यायचं। तुम्ही इथे पाहता मी साधारण 3 ते 4 मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित मळून घेतलं तर एकदम घट्टसर त्याचा गोळा तयार झालाय। आणि हा गोळा थोडा गरमच आहे, अगदीच थंडही नाही करायचा आपल्याला। आणि गरम असतानाच याचे छान गुलाबजाम बनवून घ्यायचे। इथं पाहताय मी गुलाबजाम बनवून घेतलाय। गुलाबजामवर शक्यतोवर क्रॅक्स अजिबात पडू द्यायचे नाहीत। जर क्रॅक्स पडत असतील तर पुन्हा थोडासा तुपाचा हात लावायचा आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं। पण एकदा रवा वाफवून घेतल्यानंतर त्यात दूध किंवा पाणी काहीही घालायचं नाही। तर इथे याच पद्धतीने आता आपण हे गुलाबजाम बनवून घेऊयात। तर माझे इथे सर्वच गुलाबजाम बनवून तयार झालेत। इथे आपण साखरेचा पाक पाहूयात। तुम्ही पाहताय पाकाला अगदी बारीकशी कुकडी आली आहे। तर यात मी 2 विलायची कुटून घातलेत, मात्र साखर अजूनही थोडीशी दिसतीये। तर आपण हा पाक पुन्हा आणखी साधारण 4 ते 5 मिनिटे उकळण्यासाठी ठेवून देऊयात। अगदी लो हीटवर ठेवायचं आहे। त्याचबरोबर मी इथे तेल देखील गरम करायला ठेवलं होतं। तेलही व्यवस्थित गरम झालं, मात्र अगदीच तेल आपल्याला तापवून घ्यायचं नाही आहे। नेहमीच्या गुलाबजामसाठी तापवतो तसंच तेल तापवून घ्यायचं आणि गुलाबजाम एक एक करत सोडायचे आणि अगदीच एकदम न हात हलवता छान तळून घ्यायचे। तर इथे पाहताय मी हे गुलाबजाम व्यवस्थित तळून घेतलेत, किती छान रंग आलाय। आता इथे गुलाबजाम तळून झालेत, आता हे आपण काढून घेऊयात।
मात्र हे रव्याचे गुलाबजाम असल्याकारणाने त्याला एकदम झारा किंवा चमचा काही लावायचं नाही, नाहीतर ते एकदम फुटू शकतात। किंवा तेलही एकदम थंड तेलात गुलाबजाम घालायचे नाही, नाहीतर ते थंड तेलात विरघळून जातात। तर आपले गुलाबजाम तळून तयार झाले, त्याचबरोबर पाकही तयार झाला। इथे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक नाही बनवायचा आहे, फक्त थोडासा चिकटसर व्हायला हवा। आता आपण यात गुलाबजाम सोडूयात। तुम्ही पाहताय गॅस अजूनही सुरूच आहे आणि गुलाबजामच्या पाकाला उकळी देखील येते। तर अशाच गरम गरम पाकात हे रव्याचे गुलाबजाम घालायचे। आणि आता याला आपण एक उकळी काढणार आहोत, कारण इथे आपण रवा वापरलाय। रवा अगोदर आपण वाफवून घेतला होता आणि मग तळून घेतलाय, त्यामुळे गुलाबजामच्या वरचं आवरण बऱ्यापैकी कडक होतं, गुलाबजाम खूपच क्रिस्पी होतात। त्यासाठी असं गरम पाकामध्ये किंवा उकळत्या पाकामध्ये साधारण एकाद मिनिटभर आपल्याला हे गुलाबजाम छान उकळून घ्यायचे। तर इथे मी साधारण पाकाला उकळी येऊ दिली आणि इथे पाहताय अशा पद्धतीने गुलाबजाम प्रेस करून पाहायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। थोडेसे नरमसर वाटले की गॅस बंद करायचा आणि गुलाबजाम छान थंड करून घ्यायचे। तर इथे आता आपले हे गुलाबजाम एकदम थंड झालेत, तुम्ही पाहताय अगदी व्यवस्थित झालेत। जरीही उकळून घेतलेले असले तरी अजिब पाकामध्ये अजिबात विरघळलेले नाही आहेत। आता आपण हे गुलाबजाम प्लेटमध्ये काढूयात। आणि पाकही अगदी व्यवस्थित झालाय। तर आता इथे हे गुलाबजाम आपण प्लेटमध्ये काढून घेतलेत। तुम्ही पाहताय किती व्यवस्थित गुलाबजाम झालेत, छान भिजलेत, थंडही झालेत। आता आपण एक फोडून पाहूयात। तर तुम्ही इथे पाहताय पाक अगदी आतपर्यंत मुरलाय, गुलाबजाम खूप मऊसूत झालेत। अगदीच तुम्ही पहिल्यांदाही केले तरीही असं वाटणारच नाही की हे रव्याचे गुलाबजाम आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि त्याचबरोबर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल।